हेडलाइन्स प्रायोजक सोफा फैक्ट्री द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ। महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता। संजय पांडे यांच्याकडे दिलेली जबाबदारी, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपांमुळे एकच खळबळ। राज्याच्या नवीन राज्यपालांबाबत आजच बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। 26 जानेवारी नंतर भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार असल्याची चर्चा। ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार, तब्बल 22 नगरसेवक शिंदेच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता। संजय राऊत किरीट सोमय्यांवर करणार कायदेशीर कारवाई। सोमय्या बिनबुडाचे आरोप करत असून लवकरच नोटीस पाठवणार असल्याची दिली माहिती। मुंबईच्या झवेरी बाजारात बोगस ईडी अधिकाऱ्यांची छापेमारी। 25 लाख रोकडसह 3 किलो सोन्याची लूट। 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पंचवीस जानेवारीला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा। हवाई हल्ल्याच्या भीतीनं परिसरात नो फ्लाईंग झोन। सांगली जिल्ह्यातील विटा शहरात हिंदू गर्जना महामोर्चाचं आयोजन। लव जिहाद, गो हत्या बंदी, धर्मांतर बंदीसह विविध कायदे करण्याची मागणी। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या अपघात विमा योजनेत मोठी वाढ। विमा रकमेत 150 ते 250% वाढ। सरसकट 10 लाख रुपयांऐवजी मिळणार 15 ते 25 लाख। बारसू रिफायनरी विरोधकांच्या तडीपारी संदर्भात सुनावणी सुरू। 5 जणांविरोधात तडीपारीचा प्रस्ताव।